जय भवानी। जय शिवराय। खरंतर आता दिल्लीत आहे आणि दिल्लीच्या गुलाबी थंडीत सुद्धा घाम तुम्हाला दिसतं, त्याचं महत्वाचं कारण आहे, कारण 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणारं शिवपुत्र संभाजी हे महानाट्य छत्रपती संभाजीनगरमध्ये सादर होत आहे। आणि हे महानाट्य म्हणजे भव्यता आहे, भव्य सेट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत, तडाखेबाज संवाद आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत। पण त्याचबरोबर आणखी एक फार महत्त्वाच्या गोष्टीची आवश्यकता, कारण मी मागच्या व्हिडिओतही तुम्हाला तयारी दाखवली, त्या तयारीमध्ये सेटची कशी तयारी आहे ते आपण बघितलं, आणि त्याबरोबर आणखी एक फार महत्त्वाची तयारी आहे ती म्हणजे फिटनेसची। कारण हे महानाट्य सादर करत असताना तब्बल 2.5 ते 3.5 तास सातत्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जेव्हा मांडायचा असतो तेव्हा त्याच तडफेनं त्याच ताकदीनं तो मांडला गेला पाहिजे असा माझा कायम कटाक्ष असतो। आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो दंडक आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रायगडावर कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नव्हता, आणि म्हणून प्रत्येक वेळी ती तयारी करावी लागते। कारण महानाट्यामध्ये केवळ एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जाणं हा जो प्रवास असतो, ऑडिओ क्यू ठरलेले असतात, ऑडिओ रेकॉर्डिंग ठरलेलं असतं, पण एका विंगेतून दुसऱ्या विंगेत जात असताना जवळपास 150 फुटांचं अंतर तुम्हाला तेवढ्याच वेळात पूर्ण करायचं असतं। 8 ते 9 घोड्यावरच्या एंट्री असतील, घोड्यावर तितक्या लवकर माउंट होणं, तितक्या लवकर डिस्माउंट होणं, आणि पुन्हा स्टेजवर जाऊन अचूक तुमच्या डायलॉगचं क्यू पकडणं, यासाठी प्रचंड फिटनेस लागतो। आणि प्रत्येक माध्यमाची जी आपण फिटनेसची रिक्वायरमेंट म्हणतो, ही फिटनेसची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते। म्हणजे कदाचित फिल्म करत असेल तर जास्त वेट ट्रेनिंगवर भर देऊन कॅमेरामध्ये काय दिसतं ते बघावं लागतं, डेली सोप करत असताना तुमच्या टेम्परामेंटवर एक वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागतं, आणि त्याच पद्धतीनं महानाट्य मात्र करत असताना तुमचा एरोबिक फिटनेस हा खूप जास्त लागतो। सातत्यानं 2.5 ते 3 तास त्याच तडफेनं त्याच जोमानं तुम्हाला सादरीकरण हे करायचं असतं, आणि त्यामुळे फिटनेस इज अ मस्ट। आता अचानक म्हणजे अगदीच 23 तारखेला आहे, आणि 23 तारखेपर्यंत होणार कसं म्हटलं सुरुवात तर करूयात। संसदेचं अधिवेशन सुरू आहे, आणि सकाळचा जो वेळ आहे हा सकाळचा वेळ सत्कारणी लावावा, मग बाकी अभ्यास करावा, थोडासा वेळ आवश्यकता असेल तर नक्कीच काढता येतो। आणि फिटनेस म्हणजे बिल्डिंग नाही, एकदा बांधली की बांधून गेली, तिला मेंटेनन्स लागतो, आणि तेच करण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्ट कोविड एवढ्या भव्यतेने तुम्ही शिवपुत्र संभाजी हे महानाट्य बघाल, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा जो ज्वलज्वलन तेजस इतिहास आहे तो काळजाला भिडला पाहिजे, तो मनावर कोरला गेला पाहिजे, आणि त्यासाठी ही सगळी तयारी, पुढची तयारी नक्कीच वेगळ्या व्हिडिओतून तुमच्यासमोर घेऊनच येईल। तोपर्यंत लगे राहो। जय शिवराय।